कल्याणमध्ये परिवहन समितीच्या रिक्त होणाऱ्या सहा जागांसाठी दहा उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले अर्ज दाखल करताना भाजपमधील बेबनाव चव्हाट्यावर येऊन उमेदवारी देण्यासाठी पक्ष नेतृत्वाने पंचवीस लाख रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप नाराज इच्छुकांकडून करण्यात आलाय पाहूया ही बातमी भाजपाकडून संजय मोरे स्वप्नील काठे दिनेश गोर यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला पण यावेळीही डावलले गेल्याने नाराज झालेले प्रशांत माळी यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज भरला पक्षनेतृत्वाने पंचवीस लाख रुपये घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे भाजपाचे उमेदवार म्हणून व्यापारी राकेश मुथा आणि विकी गणात्रा यांची नावे चर्चेत होती ही नावे ऐनवेळी वगळण्यात आली त्यामुळे काँग्रेसमधून भाजपात आलेले मुथा कमालीचे नाराज झाले एका कार्यकर्त्याने पंधरा माणसे जमवून आंदोलनाची धमकी दिल्याने नेतृत्व घाबरले मात्र मी आवाज दिला तर पाचशे दुकानं एकाच वेळी बंद करू शकतो अशा शब्दात मुथा यांनी आपला संताप व्यक्त केला मुथा यांना डावलल्यामुळे भाजपाला गुजराती मारवाडी समाजाची नाराजी भोवण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते